मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ई नकाशा प्रकल्प म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ई नकाशा प्रकल्प म्हणजे जुने जे गावातील किंवा शेतीचे जे जुने कागदपत्रे जे नकाशे होते त्यांना डिजिटल स्वरूपामध्ये त्यांचे रूपांतर करणे हाच या ई नकाशा प्रकल्पाचा उद्देश होता. तर मित्रांनो, आज आपण बघूया की जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहायचा आहे, म्हणजेच हाऊ टू व्ह्यू लँड मॅप ऑनलाईन. तुमच्या शेतीचा नकाशा असेल, तुमच्या गावाचा नकाशा असेल, तुमच्या राहत्या शहराचा नकाशा असेल, कुठल्याही प्रकारचा नकाशा हा तुमच्या स्मार्टफोनवर, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने बघू शकता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण याच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या शेतात जाण्यासाठी एखादा नवा रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीच्या हद्दीत जाणून घ्यायचं असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतं. आता महाराष्ट्र सरकारने 7/12 आणि नमुना 8 उतारासोबतच जमिनीचा नकाशासुद्धा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण गावाचा किंवा शेत जमिनीचा नकाशा कसा काढायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओला कंटिन्यू अवश्य करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा काढायचा, तर मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला ओपन करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीचा नकाशा काढू शकता. तर ते कसं काढायचं ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला महाभू नकाशा .mahabhoomilekgovernmentin या वेबसाईटला ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला आपल्याला लोकेशन म्हणजे स्थान हा रखाना दिसेल. या रखाण्यात तुम्हाला तुमचं राज्य कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन म्हणजे शहरी आणि ग्रामीण असे दोन पर्यायसुद्धा दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी विलेज मॅप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जमीन ज्या गावात येते त्या गावाचा नकाशा ओपन होतो. होम या पर्यायासमोरील आळव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता. त्यानंतर डावीकडील प्लस किंवा मायनस या बटणावर क्लिक करून नकाशा मोठा किंवा छोट्या आकारातही पाहता येतो, म्हणजेच झूम इन आणि झूम आउटसुद्धा या ठिकाणी करता येते. पुढे डावीकडे ज्या तीन एकाखाली एक आडव्या रेषा दिसत आहेत त्या रेषांवर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून पहिल्या पेजवर वापससुद्धा जाऊ शकता. याच वेबसाईटवर सर्च बाय प्लॉट नंबर या नावाने एक रखाना दिसेल. इथं तुम्हाला तुमच्या 7/12 उतारावर एक गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या नकाशाचा गट ओपन होतो. आता डावीकडे प्लॉट इन्फॉर्मेशन या रखाण्यामध्ये तुम्ही नमूद केलेला गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते. एक गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि यानंतर तुमच्यासमोर ओपन होतो तो प्लॉट नंबर, म्हणजेच तुमच्या जमिनीचा ज्या पद्धतीने तुम्ही प्लॉट नंबर किंवा 7/12 जे काही सर्वे नंबर टाकितलं असेल त्या नंबरनुसार तुमचा त्या जागेचा नकाशा या ठिकाणी ओपन होईल. तर मित्रांनो, ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट नावाचा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या जमिनीचा म्हणजे प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतं. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या बाणावर जर क्लिक केलं तर तुम्ही तो डाउनलोडसुद्धा करू शकता. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेले इतर शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात, जसं की 481 या गट शेजारी 480, 482, 483, 484, 487, 479 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसते. मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे याची सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली असते. तर मित्रांनो, याच पद्धतीने आपण ऑनलाईन शेतीचा, तुमच्या गावाचा, तुम्ही राहत असलेल्या जागेचा ऑनलाईन नकाशा पाहू शकता. म्हणजेच काय तर हाऊ टू व्ह्यू लँडमॅप ऑनलाईन, म्हणजे जमिनीचा नकाशा तुम्ही ऑनलाईन कशा पद्धतीने पाहू शकता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओचा तुम्हाला कितपत फायदा झाला हे सुद्धा कमेंट्स करून नक्कीच कळवा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासोबत बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, येतो मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.